मेरी सर्व सन्माननीय नेते मंडळी, आणि खरोखर अजून आपला फॉर्म भरायचा आहे, पण तुमच्या चेहऱ्यावरचं ते हास्य आणि उपस्थिती हे सगळं काय या तालुक्याला, पश्चिम भागाला, या कोंडशिरस खालच्या दाभारा वाड्याला नक्की सांगून गेलेले आहे की विजय आपलाच आहे आणि तो कशा पद्धतीने होणार आहे। मित्रांनो, फार काय वेळ घेत नाही, दोन पाच मिनिटाचं माझं तुम्हाला एक विनंती करण्यासाठी आलोय। अर्जुन दादाने आता सांगितलं की सोमवारी माझा फॉर्म भरला जाणार आहे आणि भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन सुप्रियाताई माळेवाडी कॉलेजवरती हेलिपॅड तिथं केलेला उतरणार आहे आणि तिथून प्रांत ऑफिस पर्यंत 1.5-2 किलोमीटर आपली रॅली निघणार आहे। त्यामध्ये तालुक्यातल्या सगळ्या मंडळी तुम्हाला फार प्रचाराला येणाऱ्या 18-20 दिवसांमध्ये त्रास देणार नाही। आपली शेवटची सभा नातेपुते या ठिकाणी 17 किंवा 18 तारखेला खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांची होणार आहे। पवारसाहेबांची सभा मिळाल असं परिस्थिती नाही आणि पवारसाहेबांना त्रास द्यावं असंही आम्हाला वाटत नाही। इतर सभा त्या आपल्या छोट्या मोठ्या होतील, पण उद्याच विजयाचा फॉर्म भरायचा हा संकल्प घेऊन तुम्ही यावं हे निमंत्रण देण्यासाठी आम्ही सगळी मंडळी, तालुक्यातली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। या गावामधले सगळे कार्यकर्ते मैत्री पाटील गटातले असतील, आपल्या गटातले असतील, आता सांगितलं यापुढे गट तट नाही, सगळ्यांनी एक दिलानं त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी यायचा आहे आणि फॉर्म भरण्याच्या दिवशीच विजय चौकामध्ये आपली जाहीर सभा त्या ठिकाणी होणार आहे। तुम्ही फार सुज्ञ आहात, तुम्हाला काय सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। लोकसभेला तुम्ही हा अभूतपूर्व पॅटर्न एका गरजेपोटी देशामध्ये राज्यामध्ये ज्याही पद्धतीनं यांनी थैमान घातलं होतं आणि सत्ता ही आमच्या बापाची जागीर आहे, आम्ही तिला कशाही पद्धतीनं वापरू शकतो, ती जनतेच्या हितासाठी नसून पक्ष वाढवण्यासाठी धुमाकूळ घालणारी अशी बेधून झालेली सत्ता एक तर आमच्या पक्षामध्ये नाहीतर जेलमध्ये जा, हे साधं सूत्र त्याने गेली 7-8 वर्ष या देशामध्ये राज्यामध्ये चालवलं आणि त्याच माध्यमातून लाडकाय म्हणून खासदार झाला। अर्जुन दादाने रात्री मशीन मध्ये घातला आणि पलीकडे धुवून आमदार झाला, सकाळी उठल्याबरोबर आपल्याला तो आमदार झालेला दिसला। आणि ज्या माणसाची कुवत नाही, क्षमता नाही, त्या तालुक्याचा अभ्यास नाही, ज्याने उपकार केला त्याची जाणीव नाही, ज्याने खासदार केला त्याची जाणीव नाही आणि पुन्हा या निवडणुकीमध्ये तोच प्रयोग, तालुक्यातल्या जनतेच्या मनामनामधल्या भावना मी जाणल्या। आपला तालुका स्वाभिमान आहे, तो लढायला उठेल, निश्चितपणे लढाई करेल, हे खपवून घ्यायचं नाही आणि असा संघ बांधला। बाळादादांनी सांगितलं आमचं ठरलंय, त्या अगोदर महिनाभर आमचं ठरलंय होतं आणि त्या ठिकाणी आपण लोकसभेला यांचा दारुण पराभव केला आणि विधानसभेला सुद्धा
त्याच निवडणुकीमध्ये आपण परिवर्तन करायचं हे ठरवून घेतलं. मित्रांनो, तुम्हाला काय वेगळं सांगावं असं नाही, गेली 33 वर्ष माझ्या जीवनाचा चलपट तुमच्या डोळ्यासमोर आहे. अनेक आंदोलने झाले असतील, अनेक सरकारचे झाले असतील, अनेक लढाया झाले असतील, अनेक निवडणुका झाले असतील. तुमच्या हितासाठी, तुमच्या कल्याणासाठी तुम्हाला न्याय मिळावा, तुम्हाला एक तुमच्यातला मित्र म्हणून, दोस्त म्हणून, भाऊ म्हणून, तुमच्या सोबतीनं, तुमच्या सुखामध्ये, तुमच्या दुःखामध्ये, तुमच्या आनंदामध्ये मी कायम सहभागी तर राहिलो, पण समरस झालो, एकजीव झालो. पराभव झाले असतील जोपर्यंत आपली ताकद होत नाही, जोपर्यंत आपल्याला सुद्धा शिक्षण मिळत नाही. पराभव खूप काही शिकून जातो, आपल्यामध्ये कोट वाढवतो, आपली क्षमता वाढवतो, आणि म्हणून एवढा वेळ लागला असेल. आणि ज्या वेळेला आपली क्षमता पूर्ण झाली असेल, त्याशिवाय कुणालाही संधी मिळत नाही. मित्रांनो, पदाने कधी माणूस मोठा होत नाही, पद हे 5 वर्षाचं असत. आपल्यालाही अनेक ठिकाणी सोसायटीचा चेअरमन झाला म्हणजे काय फार सोसायटी घेऊन जातो असं नाही, गावचा सरपंच झाला म्हणजे गाव विकतो असं नाही. परंतु कशा पद्धतीने गाव आपण चालवतो, मी 5 वर्ष सरपंच होतो, मलाही संधी मिळाली होती. पण जर लोकांना आपण न्याय केला नाही, लोकांच्या आपण सोबत राहिलो नाही, लोकांच्या मनामनामध्ये काय चाललंय आणि ते आपल्याला ओळखता आलं नाही, तर मात्र आपण बाजूला पडतो, प्रक्रियेपासून बाजूला निघतो. आणि म्हणून उद्याही 5 वर्ष आपल्याला संधी मिळाली, तरी संधी तुमच्या सेवेसाठी आहे, तुमच्या प्रश्नासाठी आहे, तुमच्या आनंदासाठी आहे, तुमच्यामध्ये समरस होण्यासाठी आहे, तुमच्यामध्ये मिसळण्यासाठी आहे. तुमचे जे प्रश्न आहेत तेच माझे प्रश्न आहे, तुमच्या मनामनामध्ये जे आकाश तांडव आहे तेच माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून ही लढाई आहे, या लढाईमध्ये निश्चितपणानं आपण मोहिते पाटलाबरोबर संघर्ष केला आणि संघर्षाचा फलित फार काय चांगलं होतं असं नाही. आपण निवडूनही येऊ पण संघर्ष तसाच अबाधित राहिला असता. या तालुक्याची हिंमत आहे, हा तालुकाही जागरूक आहे. आणि या तालुक्यामध्ये गेल्या वेळेला आपण तुतारी पिपाणी धरून इथं 70+10 80,000 आणि त्या 14 गावामध्ये 13+3 16,000 96,000 म्हणजे लाखभर मताचे लीड हा तालुका घेऊ शकतो. 69-70% मतदान आपण घेतलेला आहे. मताचं गणित फार वेगळं असतं, घरी गेल्यानंतर कॅल्क्युलेटर घेऊन बघा. आपल्याला फक्त 10% मत वाढवायचे, किती ती वाढलेले मलाही दिसतंय. 100% जाणवलेलं आहे, लोकांचा जे आनंद आहे, उत्साह आहे, गावाच्या गाव एक होत आहेत, एकत्र येऊन सांगताय एक ही मत जाऊ देणार नाही. आज हे 44वं गाव आहे, तमशेदवाडी 45वं गाव आहे. आम्हालाही ते माहिती झालेलं आहे, पण 10% मतं वाढवली की 80-160 होतात, तुम्हाला माहिती नसेल. 10% मतं वाढवायची आहे, दुप्पट होतात. 80,000 लीड 1,60,000 होत. तुम्हाला राग आहे, चमत्कार आहे, असंच असत. तुम्ही घरी गेल्यानंतर हिशोब करून बघा, हे असंच होणार आहे. गेल्या वेळेला 2.25 लाख मतदान फोल झालं होत, आता जवळजवळ 11,450 मतदान वाढलेलं आहे. आणि पोलिंग 2.5 लाखाच्या आसपास या वेळेला होणार आहे.
आणि मग तुम्ही हिशोब करा काय या तालुक्यामध्ये होणार आहे. हीच परिस्थिती पश्चिम भागामध्ये थोडंफार आपलं इकडे विस्कटलं, पण पुणे भागामध्ये आपण खालची 26 गावं असतील, अकलूज खालची 24 गावं असतील. आम्ही त्याही ठिकाणी जीवाचं रान केलं. 90-91% मतदान प्रत्येक गावामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ताळमेळ चांगला लागला. आणि एक अभूतपूर्व असा निकाल आपण घेतला, ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये सगळे भयाभय हादरून गेले, जिल्ह्याचा निकाल आपण फिरवला. आणि हे सामर्थ्य आपल्याला भविष्य काळामध्ये टिकवायचं आहे, म्हणूनच आपल्याला संघर्ष मिटवायचा आहे. भविष्यामध्ये एकीच्या राजकारणातून या तालुक्याची ताकद 1.5-2 लाख मताचं लीड हा तालुका देऊ शकतो. हा तालुका उंचीचा आहे, हा तालुका जागृत आहे, हा तालुका बुद्धिमान आहे, हा तालुका सामर्थ्यशाली आहे. याला कधी एक व्हायचं कधी वेगळं व्हायचं याची पूर्ण उमग आहे, जाणीव आहे. आणि दोन्ही गट एकत्र येतात हे ज्यावेळी जिल्ह्याला राज्याला दिसणार आहे त्यावेळी तुमची सुद्धा मान अभिमानानं छोट्या मोठ्या समस्या तर अनेक राहतात भविष्यातही सोडू, त्याविषयी काय आता फार अजून आपली सभा एखादी होईल छोटी मोठी त्यावेळेला आपण त्यावरती विवेचन करू. परंतु तुम्हाला आता एवढंच सांगतो की गेल्या 33 वर्षाच्या संघर्षाचं हे फळ आहे. यामध्ये तुमच्या भाव भावना, तुमचा सन्मान, तुम्हाला वाटत असणाऱ्या मनामनामधल्या योजना, तुम्हाला कधीच मैत्री पटलाच्या घरापर्यंत जाता आलं नाही. अरे मैत्री पटलाच्या कार्यकर्त्यांना माझ्या घरापर्यंत येता आलं नाही. त्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता सगळे आणि निश्चितपणानं तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, जेही पुढचं 5 वर्ष करू ते चांगलं करू, सन्मानपूर्वक करू, तुमच्यासाठी करू. ज्याही आडे अडचणी असतील तुमच्या अडचणी या माझ्या अडचणी समजून आपण त्या ठिकाणी काम करू. बाहेरचे बाहेरचेच असतात, आपले आपलेच असतात. अर्जुन दादांनी सांगितल्याप्रमाणे जरी आपले हार जीत झाली तरी पुन्हा उठून त्याच जिद्दीनं त्याच धैर्यानं त्याच उत्साहानं त्याच उमेदीनं आजही मी सुभाष अण्णांचाही प्रचार प्रमुख होतो. तिन्ही निवडणुका आणि ही 3 निवडणुकाही मी जरी हरलो असतो तरी तुमच्या सोबत आहे, तुमच्या मनामनामध्ये आहे, तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. त्याला कारणच एवढं आहे की पदासाठी किंवा सत्तेसाठी आपला कधी संघर्ष नव्हता. संविधानिक पद मिळालं तर त्याचा वापर हा तुमच्यासाठीच करायचा आहे. माझ्यासाठी परमेश्वरानं सगळं काही दिलेलं आहे, परंतु ही समाजसेवेची लहानपणापासून लागलेली ओढ ही निश्चितपणाने इथपर्यंत घेऊन आलेली आहे. आणि आपण पुढे जाऊया, पुढे चालूया, चांगला विचार करूया, सगळ्यांसाठी राबूया. सगळ्या एकाना एका माणसालाही असं वाटता कामा नये की आता आपण बाजूला जाऊ. या प्रक्रियेपासून आपण अजून काहीतरी वेगळं घडवावं असं मला या 44 गावांमध्ये तर वाटलं नाही. फोंडशिरसकर तुम्ही शुद्ध किंवा तुमच्या खालच्या ज्याही वाड्या गावं असतील तिथली बरीचशी प्रमुख मंडळी या ठिकाणी दिसत आहेत. आपण ही ताकदीनं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करावं. राज्य सरकार राज्य निवडणूक आयोगानं पिपाणी रद्द केलेलं चिन्ह पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगानं टाकलेलं आहे, कारण इथे निवडणुका आहे आणि पवार साहेबांचं तुतारी घेतलेला माणूस आहे.
त्याची भसगत झालीच पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या अमित चौहरे यांचं एक निवडणूक आयोगाचं कार्यालय आहे. तर आपल्याला हे चिन्ह शिंगार वाजवणारा माणूस सांगितलं तरी चालेल किंवा तुतारी वाजवणारा माणूस आणि घराघरापर्यंत ही भसगत आता होता कामा नये. तालुक्यामध्ये 500 मतं सुद्धा अशा पिपानीला जाता कामा नये याची दखल आणि त्या ठिकाणी घराघरापर्यंत पोहोचणं आपल्याला करावं लागणार आहे. तर येत्या सोमवारी सगळ्या या पोटशिरस असेल आणि त्या खालच्या 10-12 वाड्या सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं आणि त्याच दिवशी आपला विजयाचा फॉर्म भरू एवढंच या प्रसंगानं सांगतो. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आला हे 3 दिवसापासून माझे सगळे साथीदार ताकतीनं या ठिकाणी आणि तुम्हाला सन्मानाची पुन्हा मी कधीतरी सांगणार आहे जे गाव सगळ्यात चांगल्या मतदानामध्ये टक्केवारी येणार आहे त्यांच्या बाबतीमध्ये सन्मान केला जाणार आहे एवढंच सांगतो. आणि पुन्हा विस्ताराने कधीतरी आपण बोलू. आपण सर्वजण आला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद चेअरमन साहेब. ना सत्तेसाठी ना पदासाठी ना प्रदेशासाठी केवळ आणि केवळ मनिषल तालुक्याच्या विकासासाठी. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.